अक्कलकोट तालुक्यातील दलितांवर वारंवार होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आज काढलेल्या विराट आक्रोश महामोर्चाला विशाल जनसागर उसळला होता. या मोर्चाचे पहिले टोक फत्तेसिंग चौकपासून शेवटचे टोक कारंजा चौकपर्यंत होते. यामुळे शहरात अलोट जनसागर लोटला होता. कर्नाटक राज्यातील कलबुर्गी जिल्ह्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची विटंबना तसेच अक्कलकोट तालुक्यातील दलितांच्यावर होणारा अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात भव्य असा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. भीमनगर, फतेसिंह चौक, तूप चौक, मेन रोड, कारंजा चौक मार्गे एव्हन चौक येथे आल्यावर आक्रोश मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. याप्रसंगी उत्तम गायकवाड यांनी पोलीस प्रशासन आणि विशेष करून तत्कालीन PI कोळी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे म्हणाले, आमचा मोर्चा मनुवादी प्रवृत्तीच्या विरोधात आहे. ग्रामीण भागातील दलित बांधवांना विविध कारणाने त्रास दिला जात असल्याचे सांगितले. अविनाश मडिखांबे म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनांमुळे चहा विकणारा मोदी हे पंतप्रधान बनले. मोदींनी बाबासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊ नये असे आपल्या भाषणात त्यांनी सांगितले. त्या गोंधळ बघून आमच्या तिघांना वाटत होत कुठं महात्मा गांधी पुनर्जन्म झाला काही की त्याला मारले काही की सरदार वल्लभभाई पटेल जन्म झाला काही की त्यांना मारले काही की वाटत होत. मौलाना आझाद तयार झाले काही की त्यांना हे मारले काही की असं वाटत होत. पण मित्रांनो, तिथं एका दारुडेला मारल्यानंतर एवढं हे गोंधळ घातले तर काय सांगायचं. माय जर माझी माय चिडून जर उठली असती PI कोळी साहेब, तुमची पॅन्ट ढिल्ली झाली असती. तिथला तुम्ही पळून आलात. अहो तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्याच्या अधिकारी नीट झाला नाही तर प्रजा जनतेचं तुम्ही काय होणार. तुम्ही तुमच्या प्रशासन मधल्या कर्मचाऱ्यांच्या याच्यामध्ये वैयक्तिक भांडण लावून गेलेला आहात तुम्ही. आमच्या सर्व समाजातील बांधवांना आणि आमच्या सर्व नेत्यागणाला तुम्ही दिशाभूल केला. बहुजन आणि विनाकारण कोर्टाचा कुठलाही वॉरंट नसताना तुम्ही घर घुसलात आणि मी वाट बघत होतो तुमची. 1 तारखेपर्यंत तुम्ही राहाव, पटली तुमची होऊ नये अशी मी सांगणे घालत होतो. पण काय करावं साहेब, तुमच्यावर बाबासाहेबांची कायद्याची पुण्याई तुमची बदली शासकीय करून पाठवले नाहीतर तुम्हाला आम्ही हळद इथंच लावलं असत आणि हळद लावून बँड वाजवल्याशिवाय आम्ही इथं गेलोच नसतो. आणि ही आम्हाला या ठिकाणी पोलीस प्रशासन DYSP साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आमच्या समाजामध्ये तुमच्याबद्दल गैरमेसेज पाठवलं गेला विनाकारण. आम्ही आमच्या कार्यकर्त्याला घेऊन आम्ही सर्व नेतेगण आम्ही प्रत्येक आमच्या कार्यकर्त्याला सांगत होतो, कुठलेही आई वडील माता भगिनी कोणी असं म्हणणार नाही की आपल्या स्वतःच्या पोटाच्या लेकराला जा तू भांडण कर म्हणून. लोकांनी आमच्या भीमनगर पर्यंत, आमच्या घोळसगाव पर्यंत, आमच्या बणसगाव पर्यंत, हालाली पर्यंत येण्याची हिंमत केली आहे. यावेळेस आम्ही शांततेने आलोय, पुढच्या वेळेस आम्ही शांततेने येणार नाही. तुम्ही जर खबरदारी नाही घेतली तर तुम्हाला सोडणार नाही, लक्षात ठेवा. या तालुक्यातल्या दादाला, अण्णाला, साहेबाला मला सांगायचंय, तू लक्षात ठेव, तू आमच्या मतात निवडून आला, तू जर माझ्या समाजाकडे वागल्या नजरेने बघितलंस, तू जर माझ्या आई बहिणीच्या पत्राकडे वागल्या नजरेने बघितलंस, तुझा नजर तुझ्या हातात काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही, लक्षात ठेवा. मोदी साहेबांनी दिल्लीत राम राज्याची स्थापना केली, आम्हाला कोणतं राम राज्य नकोय. बाबासाहेबांनी 26 तारखेला आपल्या भविष्य संविधानाच्या माध्यमातून दिलेलं गणेशच्या मनावर आहे, ते गणेशच्या मला अपेक्षित आहे. मोदी साहेबांनी आणखी एक घोषणा केली, या देशात नवीन कालचक्र येणार आहे. कालचक्र म्हणजे कोणतं कालचक्र? माझ्या भावंडाला मारायचं कालचक्र आहे का? माझ्या बहिणीच्या पदराला हात लावायचं कालचक्र आहे का? माझ्या समाजातला फंड रोखण्याचं कालचक्र आहे का? भाजपला सांगणार तुझं कालचक्र उघड करून दाखव, तुला उघड केल्याशिवाय मी राहणार नाही. अक्कलकोट तालुक्यामध्ये जेव्हापासून हे मनोवादी सरकार आले, त्या तालुक्यात असेल, भाऊच्या गुलबर्ग्यात असेल, गुलबर्ग्यातल्या काँग्रेस सरकारला माझं आव्हान आहे, तुमचं सरकार आहे ना,
तुम्ही म्हणता दलितांच्या बाजूच्या बाबासाहेबांच्या विचारूच, त्या पाच लोकांना चौकात आणून फाशी द्या, अन्यथा तुमच्यावर सुद्धा आम्ही बोलल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला आम्ही सांगून ठेवतो। यावेळी अविनाश मडिखांबे, चंद्रशेखर मडिखांबे, उत्तम गायकवाड, आरे नवरू, चंद्रकांत इंगळे, माजी सभापती सिद्धार्थ गायकवाड सोनकांबळे, शिलमणी बनसोडे, विकी बाबा चौधरी, अमर शिरसाट, कल्याणी घाडगे, भारत सोनकांबळे, दत्ता मडिखांबे, उदय सोनकांबळे, सिद्धार्थ साळे, शिवशरण शिंदे, दिनेश रुही, भारत मडिखांबे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते।